नमस्कार. 3 नोव्हेंबर 2021 बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. विषयाला सुरुवात करायच्या आधी तुम्हा सगळ्यांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा. आणि या दिवाळीच्या मुहूर्तावरती मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाची आणि त्यानिमित्तानं विदेशी वित्तसंस्था आणि एकंदरीतच आपल्या भारतीय वित्तसंस्था यांच्या शेअर बाजारातल्या खरेदी विक्रीचा विचार करण्याचा माझा आजच्या या भागामध्ये विचार आहे. कारण गेले काही दिवस आपल्या बाजारामध्ये ज्या काही उलाढाली होत आहेत त्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकाविषयी काळजी वाटावी असं वाटतंय. आणि असं म्हणत असताना त्या निर्देशांकाच्या चढउतारांचं जे नेहमीचं कारण दिलं जातं ते म्हणजे वित्तसंस्था किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्सची खरेदी विक्री. आणि त्यामुळेच आजच्या बाजार गप्पांचा विषय वित्तसंस्थांची खरेदी विक्री. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स म्हणजेच FPI आपल्या देशाच्या बाजारामध्ये केलेल्या गोष्टींची तुलना ही सध्या काही काळामरता निदान गेल्या काही आठवड्यामध्ये आणि त्यातही बोलायचं झालं अगदी नेमकेपणाने तर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या FPI म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी मोठ्या प्रमाणावरती विक्री केली आणि म्हणून आपला निर्देशांक सलग 3-4 दिवस खाली आला अशी चर्चा केली जाते. हे सत्य आहे पण हे पूर्ण सत्य नाही. हे सत्य आणि पूर्ण सत्य अर्धसत्य असं म्हणायला लागलं ना की मला प्राध्यापक वसंत कानेटकरांचं एक जुनं नाटक होतं मला काही सांगायचं आहे आणि त्या नाटकाच्या शेवटी एक वाक्य येतं आणि ते विधान असं आहे जसे आपण जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं जग म्हणतं. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं असं जग म्हणतं. पण हे अर्धसत्य आहे. संपूर्ण सत्य हे आहे की जसे आपण नाही तसं आपण असावं, निदान इतरांना दिसावं आणि त्यावर सगळ्यांनी फसावं यासाठी आजन्म धडपड करतो त्याचं नाव माणूस. खरं म्हणजे वसंत कानेटकरांनी असं सांगताना ती माणसाची व्याख्या केली आहे. आणि शेअर बाजार हा शेवटी या ना त्या स्वरूपामध्ये माणसांवरतीच अवलंबून आहे. गुंतवणूकदार म्हणून आपण माणूस, कंपन्यांचे मालक त्यांचा कारभार म्हणून ते माणूस, एकंदरीतच वित्तसंस्थांनी खरेदी विक्री केली तरी शेवटी तो निर्णय कोणीतरी माणूस घेतो म्हणूनच माणूस. आणि त्यामुळे ही जी सत्य अर्धसत्येची गडबड आहे ही जितकी माणसाच्या व्याख्येला लागू पडते तितकीच ती शेअर बाजाराच्या व्याख्येला लागू पडते का असा विचार करायचा. म्हणून आजचा विषय वित्तसंस्थांची खरेदी विक्री. कारण कधीही एखादं विशिष्ट कारण शोधण्यापेक्षा ज्या दिवशी शेअर बाजाराच्या निर्देशांकामध्ये वाढ होते त्यावेळेला वित्तसंस्थांची खरेदी असं त्याचं कारण द्यायचं आणि दुसऱ्या दिवशीच्या पेपरमध्ये त्याचे मथळे द्यायचे याची आपल्याला सवय आहे. आणि याच्या उलट ज्यावेळेला एखाद्या शेअर बाजाराचा निर्देशांक एखाद्या दिवशी खालती येतो त्यावेळेला त्या बाजारामध्ये वित्तसंस्थांची विक्री असा एक निष्कर्ष काढायचा आणि तसे मथळे दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात द्यायचे. म्हणजे या हेडलाईन्सची आता आपल्याला सवय झालेली आहे. परंतु ज्या वेळेला आपण ऑक्टोबर 2021 शेवटच्या काही दिवसांमध्ये सातत्यानं आपल्या मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आणि NSE निफ्टीमध्ये घसरण झाली त्याचं जेव्हा कारण असं दिलं गेलं की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी केलेली विक्री, हे एका अर्थी बरोबर आहे. कारण खरोखरच शेवटच्या काही दिवसांमध्ये 12,238 कोटी रुपयांची निव्वळ विक्री, निव्वळ विक्री ह्याचा अर्थ प्रत्यक्षात विक्री जास्त असू शकेल पण काही प्रमाणामध्ये खरेदीसुद्धा असू शकेल, त्यामुळे विक्रीचं खरेदीपेक्षा जास्त असलेलं प्रमाण अशा अर्थी ते 12,238 कोटी रुपयांचं होतं. पण प्रत्यक्षामध्ये याच्या संबंधातली जी आकडेवारी जाहीर झाली आहे ते पाहू जाता ही 12,238 कोटी रुपयांची जी विक्री आहे त्यातला बहुतांश भाग जरी शेवटच्या 3-4 दिवसांमध्ये होत असला तरी सुरुवातीच्या ऑक्टोबर महिन्याच्या काही दिवसांमध्ये FPI खरेदी आणि विक्री याच्यामध्ये फारसं अंतर नव्हतं. पण त्यावेळेला ते केवळ विक्रीच करत होते अशातला भाग नाही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. कारण अगदी ऑक्टोबर महिन्यामध्ये 12,238 कोटी रुपयांची निव्वळ विक्री फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी केली असं जरी आपण म्हटलं तरी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की याच ऑक्टोबर 2021 महिना अखेरीला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी आपल्या देशाच्या शेअर बाजारामध्ये केलेल्या गुंतवणुकीचं मूल्य, मूल्य शब्द महत्त्वाचं, म्हणजे ज्याला आपण असेट अंडर मॅनेजमेंट किंवा आजची मार्केट व्हॅल्यू किंवा मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतो अशा सगळ्या अर्थाने मी मूल्य हा शब्द वापरतो आहे. आणि मग फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी आपल्या बाजारामध्ये केलेल्या अशा गुंतवणुकीचं ऑक्टोबर 2021 अखेरचं मूल्य हे तब्बल 55,00,000 कोटी रुपये आहे. हे गणित लक्षात घ्या. म्हणजे मग या 55,00,000 कोटी रुपयांमध्ये आणि हे मूल्य 12,238 कोटी रुपयांची विक्री केल्यानंतरचं आहे हे गणित आपण लक्षात घेऊ.
एकंदरीतच फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स हा तुमच्या माझ्या देशाची अर्थव्यवस्था चालावी किंवा आता एखाद्या विशिष्ट कंपनीचे तो शेअर्स घेतो आहे ती कंपनी चालावी म्हणून तो येत नसतो. तो त्या कंपनीचा प्रमोटर नाही, तो त्या कंपनीचा ओनर नाही. अशा वेळेला जेव्हा रुपया आणि डॉलर यांचंही मूल्य त्याच्या अनुकूल असतं आणि त्याच्या खरेदीचा दर आणि त्याच्या विक्रीचा दर हे दोन्ही गोष्टी त्याला अनुकूल असतात, अशा वेळेला तो विक्रीचं तंत्र अवलंबणार ही गोष्ट अत्यंत उघड आहे. आणि त्यातही ज्या वेगानं ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला आपल्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वाढला याची चर्चा आपल्या बाजार गप्पांच्या आधीच्या भागांमध्ये आपण अनेक वेळा केली आहे म्हणून मी त्याच्याकडे जात नाही. 60,000 मनसबदार, 62,000 मनसबदार, 58,000 मनसबदार असे वेगवेगळे विषय घेऊन आपण त्याची चर्चा केली आहे. परंतु असं मूल्य वाढत असताना या ना त्या स्वरूपामध्ये फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स आपला प्रॉफिट बुक करणार, म्हणजे ज्याला आपण प्रॉफिट बुकिंग असं म्हणतो किंवा मराठीमध्ये नफारूपी विक्रीचं तंत्र असं म्हणतो, हे जर तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य गुंतवणूकदार करण्याचा विचार करतोय तर जे व्यावसायिक आहेत, जे जागतिक पातळीवरती अशा पद्धतीची उलाढाल करतात आणि रुपया डॉलरचं मूल्य याही गोष्टी त्याला अनुकूल आहेत आणि खरेदी आणि विक्रीचा दर याही गोष्टी त्याला अनुकूल आहेत, अशा वेळेला ही मंडळी अशी विक्री करून नफा आपल्या बॅलन्सशीटवर घेणार हे अत्यंत उघड आहे. याला असलेलं एक दुसरं तात्कालिक कारणही लक्षात घेतलं पाहिजे. आपलं आर्थिक वर्ष जरी एप्रिल ते मार्च असलं तरी एकंदरीतच जगाचं आर्थिक वर्ष हे फार मोठ्या प्रमाणावरती आता कॅलेंडर इयरशी सुसंगत केलेलं आहे आणि त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर असंच त्यांचं आर्थिक वर्ष असतं. आपल्या देशात अगदी लिस्टेड असलेल्या, नोंदणीकृत असलेल्या अशा अनेक MNCs आर्थिक वर्ष हे जानेवारी ते डिसेंबर असंच आहे. आणि अशा दृष्टिकोनातून ऑक्टोबर ते डिसेंबर ही जी आता तिमही आहे, या तिमही ही त्यांच्या आर्थिक वर्षाची शेवटची तिमही आहे. त्यामुळे वर्षअखेर त्यांची जर बॅलन्सशीट त्यांना स्ट्रॉंग दाखवायची असेल, त्यांच्या प्रमोटर्सना आणि पर्यायानं इतर शेअर होल्डर्सना जर त्यांना चांगला डिव्हिडंड द्यायचा असेल तर अशा वेळेला ही कामगिरी त्यांना नफारूपीनं बॅलन्सशीटवरती आणावी लागेल. कारण प्रत्यक्ष नफा हातात आल्याशिवाय ही माणसं डिव्हिडंड देऊ शकणार नाहीत. आपण अनेक वेळेला बाजार गप्पांच्या भागामध्ये ही चर्चा केली आहे की डिव्हिडंड हा केवळ प्रॉफिटवरती अवलंबून नसतो तर तो लिक्विडिटीवरतीही अवलंबून असतो. हेही एक कारण फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सने आत्ता आपल्या देशात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये विक्री करण्याचं असू शकेल का याचा विचार करू. आणि जर ते सकारात्मक असेल किंवा हे जर आपल्याला विवेचन पटत असेल तर एक पुढचा माझा अंदाजही आपण लक्षात घेऊया की असं जर असेल तर एकंदरीतच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हे पुढचे तीन, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे तीन दोनही महिने आता असे असतील की फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स केवळ विक्रीच करतील असं नाही, पण जर आपल्या शेअर बाजाराचा निर्देशांक 59,000-60,000 पातळीवरती स्थिरावतोय असं वाटलं तर सायमल्टेनसली म्हणजे एकाच वेळेला त्यांच्या खरेदी विक्रीचं गणित हे चालू राहील. पण त्यातही ऑक्टोबर महिन्यामध्ये जसं जाणवलं तसं जर महिन्यानुसार विचार करायचा झाला तर त्या त्या महिन्यातलं म्हणजे नोव्हेंबर किंवा डिसेंबरमधलं त्यांच्या विक्रीचं प्रमाण हे त्यांच्या खरेदीच्या प्रमाणापेक्षा जास्त असेल हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि यासाठीच आजच्या बाजार गप्पांचा विषय वित्तसंस्थांची खरेदी विक्री असा होता. आणि अशा पद्धतीनं वित्तसंस्थांची खरेदी विक्री म्हणत असताना त्या शीर्षकामध्ये वित्तसंस्था याच्या मागे विदेशी असं नाव न लावण्याचं अत्यंत हेतुपूर्वक ते नाव लावलेलं नाही. कारण हा कल, हा नूर, ही प्रवृत्ती, हा प्रवाह, ही परिस्थिती केवळ विदेशी वित्तसंस्थांच्या किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सच्या बाबतीत लागले अशातला भाग नाही. अगदी LIC या महिन्यामध्ये केलेल्या खरेदी विक्रीचा विचार केला तर सारं सांगायचं म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी LIC अनुकरण ऑक्टोबर महिन्यात केलं का याचा विचार करावा लागेल. कारण जुलै ते सप्टेंबर हे सध्याच्या आपल्या देशाच्या आर्थिक वर्षातल्या दुसऱ्या तिमहीमध्ये म्हणजे जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये LIC NSE लिस्टेड असलेल्या अनेक कंपन्यांमधलं स्वतःचं होल्डिंग कमी केलं आहे आणि त्यामागची गणितं अत्यंत उघड होती. की साधारणपणे जुलैपासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत ज्या वेगानं आपल्या देशांच्या निर्देशांकांमध्ये वाढ झाली आहे त्यातलं प्रॉफिट बुकिंगचं तंत्र LIC केलेलं आहे. आणि आता LIC च्या IPO च्या फक्त आता तारखेची घोषणा व्हायची आहे, अशा वेळेला
जास्तीत जास्त नफा आपल्या प्रॉफिट बुकिंगमध्ये असणं किंवा आपल्या बॅलन्स शीटमध्ये दाखवणं हे त्यांना अत्यंत संयुक्तिक आहे. कारण जितके त्यांचे त्या त्या वेळच्या अद्ययावत तिमाहीचे निकाल हे जास्त सकारात्मक आणि सक्षम असतील तितके त्यांच्या आय पी ओची प्राईस बँड अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वरच्या पातळीवर ठेवणं त्यांना सहज शक्य होईल. कदाचित अशा प्रॉफिट बुकिंगच्या माध्यमातून हाती आलेल्या पैशातून एका वेगळ्या प्रकारचा विशिष्ट प्रकारचा स्पेशल डिव्हिडंड किंवा बोनस हाही LIC च्या भागधारक विमाधारकांना मिळेल. कारण LIC चे भागधारक आज मितीला पूर्णपणे फक्त शेअर आहे, फक्त सरकार आहे. अशा वेळेला जर भागधारक विमाधारकांना पॉलिसीधारकांना योजनाधारकांना LIC ने काही स्पेशल बोनस येत्या काही दिवसांमध्ये दिला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. याचा संबंध अशासाठी आहे की आपल्यापैकी सगळ्यांना कल्पना आहे की जरी LIC चा IPO नेमका किती तारखेला येईल, नेमका कोणत्या भावानं येईल याची चर्चा अजून आपल्या देशात सुरू झालेली नाही. कदाचित ती येणाऱ्या काळामध्ये होईल. पण या वेळेला ज्या वेळेला त्यांनी अंतर्गत प्रशासकीय इंटरनल ॲडमिनिस्ट्रेशन आणि कायदेशीर म्हणजे लीगल अशा प्रोसिजर्स IPA च्या दृष्टिकोनातनं सुकर करण्यासाठी त्यांनी जेव्हा अंतर्गत रचना किंवा इंटरनल रिकन्स्ट्रक्शन सुरू केली त्याच वेळेला LIC ने असं जाहीर केलं आहे की त्यांच्या IPOचा काही एक भाग त्यांच्या योजनाधारकांसाठी राखीव ठेवलेला असेल. आणि मग त्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त योजनाधारकांनी या इश्यूतनं पैसे गोळा करावेत या दृष्टिकोनातनंही LIC आपली विक्री करते का हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. पण ज्या वेळेला अशा पद्धतीनं खरेदीपेक्षा विक्रीचं प्रमाण जास्त LIC किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स ठेवत होते याच्या बरोबर वेगळा कल हा गेल्या काही महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये म्युच्युअल फंडांनी भारतीय म्युच्युअल फंडांनी दाखवला हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. एकंदरीतच अलीकडच्या काळामधल्या NFOमधनं जमा केलेला प्रचंड पैसा आणि त्याचबरोबर कोरोनाच्या निर्बंधांमध्ये झालेलं आपल्याला मिळालेली सवलत आणि सूट आणि त्यातनं एकंदरीतच अगदी करोनापूर्व अशा पातळीवरती आपण गेलेलो नसलो तरी निदान गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपल्या अर्थचक्राची आणि स्वतःच्या वैयक्तिक दैनंदिन अर्थचक्राची पातळी सुधारल्यामुळे म्युच्युअल फंडच्या SIP आणि फ्लोटर अशा स्वरूपातनं गोळा केलेल्या रकमेचंही प्रमाण वाढलं आहे. आणि आपल्याला अनेकदा आपण बाजार गप्पांच्या आधीच्या भागात चर्चा केल्याप्रमाणे म्युच्युअल फंडांनी एकदा तुमच्या माझ्यासारख्या गुंतवणूकदारांकडनं पैसा गोळा केल्यानंतर एका विशिष्ट मुदतीमध्ये SEBI च्या नियमानुसार त्यांना गुंतवणूक करावी लागते. आणि त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये LIC किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स यांच्या खरेदी विक्रीचं प्रमाण हे खरेदीपेक्षा जास्त असलं तरी म्युच्युअल फंडांबाबत मात्र नेमकी उलटी स्थिती आहे. कदाचित असे वेगवेगळे प्रवाह संस्थात्मक गुंतवणूकदारांकडनं अवलंबले जात असल्यामुळे आपल्या शेअर बाजाराचा निर्देशांक इतक्या वेगानं आणि वादळी पद्धतीनं वाढतोय किंवा बदलतोय का याचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय होता वित्तसंस्थांची खरेदी विक्री. या भागाचा समारोप करण्याआधी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सादर करत असलेल्या या बाजार गप्पांच्या व्हिडिओचा आधार घेत लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापासून पुढच्या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये शेअर बाजारातल्या गुंतवणुकीला तुम्हाला प्रचंड यश मिळो आणि त्यानिमित्तानं माझ्या बाजार गप्पांनाही यश मिळो अशा सदिच्छा देत या बाजार गप्पांचा भाग इथेच पूर्ण करतो. मनपूर्वक धन्यवाद.